कोलकात्याच्या आर्जीकर कॉलेजच्या माजी प्राचार्यांच्या घरी सीबीआयची धाड पडली आहे. आर्जीकर कॉलेज ज्या ठिकाणी त्या डॉक्टर तरुणीवर अत्याचार झाले होते त्या कॉलेजचे प्रिन्सिपल माजी प्रिन्सिपल घोष यांच्या घरामध्ये सीबीआयची धाड पडलेली आहे. माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या कार्यकाळामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. तर उच्च न्यायालयाच्या निर्देशानं सीबीआयनं छापेमारी केल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता छापेमारीमधून नेमकं काय समोर येतं ते बघावं लागेल. कोलकात्याचं ते आर्जीकर कॉलेज ज्या ठिकाणी एका ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार झाला, तिची हत्या करण्यात आली होती, त्या आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये तिथले माजी प्रिन्सिपल घोष यांच्यावर सुद्धा संशयाची सुई यांच्या अवतीभोवती फिरताना दिसून येते. त्यांची चौकशी सुरू असतानाच आता सीबीआयनं त्यांच्या घरावर धाड टाकलेली आहे. तर त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्याच प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयनं छापेमारी केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.